येथे नुकतेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त दिनांक 1 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह येथे तालुका अधिकृत पत्रकार संघटनेची स्थापना धरणगाव तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने करण्यात आली होती। तसेच आज रोजी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून सर्वानुमते धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी दैनिक साईमच्छे जिल्हा प्रतिनिधी ॲडव्होकेट वसंतराव भोलाणे तर शहर अध्यक्षपदी दैनिक लोकमतचे लक्ष्मण माळी यांची निवड करण्यात आली। कार्यक्रमाची प्रस्तावना दैनिक सामनाचे पत्रकार बाळासाहेब जाधव यांनी मांडली। धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकार बांधवांचे संघटन करून अन्याय अत्याचार झाल्यास सदैव पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम संघटनेच्या वतीने करेल। बातमी संकलन करीत असताना येणारे वेगवेगळे अनुभव, अधिकारी देत असलेली वागणूक, पत्रकारांवर होणारे हल्ले अशा संकट समयी सर्व पत्रकार एकत्र येऊन वेळोवेळी न्याय हक्कासाठी लढा देऊ असे मत वसंतराव भोलाणे यांनी प्रसंगी व्यक्त केले। प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार धर्मराज मोरे यांचा देखील अधिकृतरित्या पत्रकार संघात जाहीर प्रवेश केला। यावेळी सर्वानुमते धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघटनेची कार्यकारिणी निवड करण्यात आली। कार्यकारिणीत ज्येष्ठ सल्लागार म्हणून पत्रकार विजयकुमार शुक्ला, श्री भगीरथ माळी, श्री PM पाटील, श्री धर्मराज मोरे, तालुका कार्यकारिणीत तालुका अध्यक्षपदी ॲडव्होकेट वसंतराव भोलाणे, उपाध्यक्ष सतीश शिंदे, सचिव RD महाजन, सरचिटणीस PD पाटील, संघटक हर्षल चौहान, प्रसिद्धी प्रमुख धनराज पाटील, शहर कार्यकारिणीत शहर अध्यक्षपदी लक्ष्मण माळी, उपाध्यक्ष प्राध्यापक मंगेश पाटील, सचिव निलेश पवार, सरचिटणीस विनोद रोकडे, संघटक योगेश पी पाटील, प्रसिद्धी प्रमुख योगेश नवनीत पाटील यांची तर सदस्य म्हणून सतीश बोरसे, हाजी इब्राहिम, दिनेश पाटील, कमलाकर पाटील, विनोद बिजबिरे, बाळासाहेब जाधव, जितेंद्र महाजन, राजेंद्र वाघ, राजेंद्र बावीसकर यांची निवड जाहीर करण्यात आली। सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या वतीने कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला माल्यार्पण करण्यात आले व अधिकृत पत्रकार संघाचा जयघोष करण्यात आला। यानंतर भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास तसेच धरणी चौकात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून महापुरुषांच्या घोषणा देत अभिवादन करण्यात आले। सर्व धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाच्या नवनियुक्त पदाधिकारी यांचा शॉल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश बोरसे यांनी तर आभार आबा वाघ यांनी मानलेत। कार्यक्रमाचा शेवट ज्येष्ठ पत्रकार बाळकृष्ण पाटील यांची प्रातिनिधिक स्वरूपात सदिच्छा भेट घेऊन करण्यात आला। बोल, धरणगाव पत्रकार संघाचा अधिकृत घोषणा झालेली आहे आणि धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाची स्थापना 1 ऑगस्ट रोजी करण्यात आलेली आहे। धरणगाव शहरात सर्व पत्रकार बांधव एकत्रितरित्या अचानकपणे आबासाहेब आणि जितू महाजन आणि सर्व पत्रकारांच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रस्ताव दिला आणि सर्वांनी त्याला होकार दिला आणि त्यासाठी धरणगाव तालुक्यातल्या पत्रकार संघाच्या ज्या ज्या अडचणी असतील त्यासाठी या अधिकृत पत्रकार संघाची स्थापना झालेली आहे आणि ज्या ज्यावेळी पत्रकारांच्या काही अडचणी असतील तर सर्व धरणगाव पत्रकार संघाचे सर्व बांधव एक निराने काम करतील व पत्रकारांच्या प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतील अशी मी सर्वांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। पत्रकार संघाचा तू मागे बढो, हम तुम्हारे साथ। लक्ष्मण भाऊ तू मागे बढो, हम तुम्हारे साथ। तालुका अधिकृत पत्रकार संघाचा बापू साहेब तू मागे बढो, हम तुम्हारे।